राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या नवीन चिन्हाचे केले किल्ले रायगडावरून अनावरण. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय श्री शरदचंद्र पवार यांना पालखीतून रायगडावर नेण्यात आले. येणाऱ्या लोकसभेचे रणशिंगर रायगडावरून फुंकले. हे राज्य होऊन गेले. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राजे दर्जाने झाले, संस्थानी झाले, पण या सगळ्या राजांचे जी ओळख होती ती तर वेगळ्या पद्धतीने होती. निर्दिचे राजे यादवांचं राज्य, दिल्लीचे राजे योगदानचं राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवसेनेचं राज्य हे त्यांनी म्हशिरांचं राज्य झालेलं आहे. ते सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य, ते जयतेचं राज्य, ते हिंदवी स्वराज्य, ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सगळं जनशक्ती उभं करणं हे काम शिवसेनेनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी प्रत्येकांचा कन्सर्न हा आहे. आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची. आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगानं आपल्याला अवसर परिचय लोकांच्या थावा यासाठी हे जनसिंग फुटले ही तुतारी दिली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून ही यशवाईका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्या जनसिंग सत्तेच्या समोरची स्थिती या राज्यात सरकार तुमच्या कष्टाला प्रयत्न करणं आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवसेनेचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. तिथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो निर्देशावर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनू.